आपण तर कमालच केलीत हुजूर. का कमाल कसली केली मी? न बघताच नेम धरलात की. हे म्हणजे तर माझ्या डाव्या हाताचा मळच मंत्रीजी. वर्षापासून शिकार करतोय. मला तर वाटत होत की आज मिळणार का नाही. असं कसं होऊ शकेल हुजूर? शिकारीला निघाले आणि शिकार नाही मिळाली. ते तर आहेच म्हणा. चला ह्याला बांधून घेऊन जा मंत्रीजी. मंत्रीजी. हुकूम हुजूर. ही जागा आपल्या ओळखीची वाटत नाही. कदाचित आपण वाट चुकलो आहोत. हो खरच हुजूर. त्या माणसांचा आवाजही अजिबात ऐकू येत नाहीये. आता काय करायचं? इथे तर विचारायला सुद्धा कुणी भेटणार नाही. एक काम करूया. इथे ना थांबता पुढे जाऊया. नक्की रास्ता सापडेल. हो हुजूर. चला. अरे हुजूर कुठे गेले? हुजूर आणि मंत्रीजी तर आपल्या बरोबरच होते. पण आता ते गेले कुठे? कदाचित धावपळीत दुसऱ्या रस्त्याने गेले असतील. हो असू शकेल. ऐका. हो सरदार. तू ह्या हत्तींना घेऊन नगरीत परत जा. मी त्यांना शोधून आणतो. जी सरदार. हो सरदार. तुम्ही दोघं चला माझ्या बरोबर. हो सरदार. हुजूर आपण एखाद्या चौकात आलो आहोत. मी म्हणालो होतो ना कुठला ना कुठला रस्ता सापडेलच आपल्याला. पण हुजूर. तुझी शंका माझ्या लक्षात आली आहे. बहुतेक आपण नगराच्या बाहेर आलो आहोत. हो हुजूर. इथे तर चार रस्ते दिसत आहेत. आग्र्याकडे जाणारा रस्ता कोणता असेल बरं? हो कसं कळणार? इथे मला कोणीही दिसत नाही. हो चौक असून सुद्धा अगदी शुकशुकाट आहे. हुजूर. काय झालं? तिथून कोणीतरी येत आहे. कुठे? तिथून. त्याला इथे घेऊन या. नाही मंत्रीजी, त्याला इथे येऊ द्या. गरज आपली आहे त्याची नाही. ऐकलत का? जी तुम्ही मला हाक मारली. आम्ही रस्ता चुकलो आहोत. सांगू शकाल का कुठला रस्ता आग्र्याला जातो?
युका, तू हसतोस का? तुम्ही प्रश्नच तसा विचारलात ना? मी तर साधा सोपा प्रश्न विचारला तुला. म्हणूनच तर हसतोय मी. त्यात हसण्यासारखं काय आहे? मी काय हसण्यासारखा प्रश्न विचारला तुला? सांग. अहो तेच, कोणता रस्ता आग्र्याकडे जातो म्हणून. तुझ्या हसण्यावर नियंत्रण ठेव युवका. हे बघ युवका, आम्हाला आग्र्याला जायचंय आणि आम्हाला हे ठाऊक नाही की ह्यापैकी कोणता रस्ता आग्र्याला जातो. तू मर्यादा ओलांडतोयस युवका. माहित नाही तू कुणाच्या समोर उभा आहेस ते. मंत्रीजी. पण हुजूर. क्षमा करा हुजूर, पण तुमच्या प्रश्नामुळे मला राहावलंच नाही. युवका, माझ्या प्रश्नामुळे तू एवढा खळखळून हसतोयस, मला याचं कारण कळू शकेल का? हुजूर, रस्ता कधी चालत जातो का हो? म्हणजे? मी, तुम्ही आणि सगळेच हे जाणतात की रस्ता कधी चालत नसतो म्हणून. तो आग्रा किंवा दुसरीकडे कसा काय जाऊ शकेल? हुजूर, माणसं चालतात, रस्ते नाहीत. मी खरं बोलतोय की खोट? खूपच छान सांगितलंस तू. बोलण्यात तर तू फारच चांगला आहेस. हा हो, ब्राह्मण आहे ना म्हणून. असं नाव काय तुझं? महेश दास. कुठे राहतोस तू? हा मी कल्पिका नगरवासी आहे, आता आग्र्याकडेच चाललोय. आणि काय करतोस तू? राजा भगवंत सिंगांच्या दरबारात होतो मी. भगवंत सिंग? अमीर नगराचे राजा. जी. असं तर तो तू आहेस? जी. जसं मी ऐकलं होतं अगदी तसाच आहेस तू. मी समजलो नाही. मी शहनशाह अकबर. राजाने तुझ्याबद्दल सांगितलं होतं, मला तुझ्या सारख्या तरुणांची गरज आहे, तुला आमच्या दरबारात काम करायला आवडेल का? हे तर माझं भाग्य असेल हुजूर की मला तुमची सेवा करण्याची संधी मिळेल. हे घे, मी खुश झालो तुझ्या हुशारीमुळे. खरंच धन्यवाद. तू आत्ताच आमच्या बरोबर आग्र्याला चल. तुम्ही बोललात मन भरून पावलं हुजूर, परंतु मी तुमच्या बरोबर आत्ता नाही येऊ शकत. काही खास कारण? सेवक आहे, सेवकाच्या पायरीप्रमाणेच येईन मी. मी तुझी प्रतीक्षा करेन युवका. लवकरच तुमच्या सेवेत हजर होईन हुजूर. एक प्रश्न विचारू तुला? हुजूर, तुम्हाला हा प्रश्न विचारायची गरजच काय? आम्हाला आग्र्याला जायचं आहे, तू हे सांगू शकशील की आम्ही कोणत्या रस्त्याने जाऊ शकतो? तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता, कदाचित मी सुद्धा याच रस्त्याने जाईन. धन्यवाद. पण तुला हा रस्ता कसा ठाऊ? तू ह्यापूर्वी कधी आग्र्याला गेला आहेस का? अहो नाही, पहिल्यांदाच जाणार आहे. मग तरीही? ज्यांचं ध्येय स्पष्ट आहे त्यांचे सगळे मार्ग मनामध्येच ठरलेले असतात हुजूर. चला. हो हुजूर. चल बेटा महेश दास, तुझ्या हातात तर डबोलच लागलाय.